वाढत्या मुख्यमंत्री हो, मी शिल्पा तुमचं स्वादिष्ट चविष्ट आणि परत काहीमध्ये स्वागत करत आहे. तर बघा, आज आपल्याकडे आहे दूध. या दुधापासून आज आपल्याला मसाला दूध बनवायचं आहे. दुधापासून बरेच पदार्थ बनवता येतात. चहा, कॉफी, रबडी, आईस्क्रीम, ही बासुंदी. तर आज आपण मसाला दूध बनवणार आहोत. त्याआधी त्याचे थोडेसे गुणधर्म जाणून घेऊयात. दूध हे प्राचीन काळापासून पौष्टिकतेची खाण मानलं गेले. दूध प्यायल्याने एकच नाही तर असंख्य असे लाभ होतात. ऋषी मुनींच्या काळांपासून चांगल्या स्वास्थ्यासाठी दुधाचे सेवन केले जात आहे. आजही गावच्या ठिकाणी गाईचं दूध काढून पिणे अतिशय लाभदायक मानलं जातं. दुधामध्ये जीवनसत्व, खनिज पदार्थ, शरीराला मजबूत करणारे असे अनेक पोषक तत्व असतात. दुधाचे महत्त्व जगाला सांगण्यासाठी दरवर्षी 1 जून हा जागतिक दुग्ध दिन म्हणून साजरा केला जातो. दूध आणि दुधापासून तयार होणारे पदार्थ याबाबत जागरूक केलं जातं. दूध हे अतिशय अशी मोठी पौष्टिकतेची संपन्न खाण मानली जाते. दुधामध्ये उच्च प्रतीचे प्रथिन असतात, जीवनसत्व ब असतं, दुधात कॅल्शियम असतं, जीवनसत्व ड असतं. हे हृदय सुदृढ राखतात आणि आपलं वजन सुद्धा कमी होण्यास मदत होते दुधामुळे. दुधामध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, अँटीऑक्सिडंट सुद्धा असतात. दुधामुळे हाडं आणि स्नायू मजबूत होतात, दातही अतिशय मजबूत होतात. म्हणून दूध आपण रोज प्यायलं पाहिजे. रोज आपण थोडंसं तरी दूध प्यायला हवं. दूध हे खूप छान आहे. दुधाला म्हणजे खूप असं उच्च प्रतीचं छान आहे आपलं आरोग्य बरं करण्यासाठी, आपलं आरोग्य सुदृढ आणि छान राहण्यासाठी. म्हणून आपण दूध आवश्यक प्रमाणात प्यायला हवं. तर आपण कोजागिरी पौर्णिमेला दूध बनवतो मसाला दूध, शरद पौर्णिमेला अश्विन पौर्णिमेला दुधाचं महत्त्व आहे. म्हणून आपल्याला मसाला दूध हे आज बनवायचं आहे. तर 2 दिवसापूर्वी पौर्णिमा झालेली आहे, मला तेव्हा वेळ नाही मिळाला, पण मी हे आज दूध बनवत आहे. तर बौद्ध समाजामध्येही या पौर्णिमेला एक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. या पौर्णिमेला महाप्रवारणा पौर्णिमा असंही म्हणतात. या वेळेस म्हणजे जे काही बौद्ध भिक्खू असतात ते भिक्खू संघांचा वर्षावास संपतो. 4 महिने ते पावसाच्या काळामध्ये विहारामध्ये बसून असतात. ते बाहेर पडत नाही धम्मचारिकेसाठी. या पौर्णिमेच्या नंतर ते धम्मचारिकेसाठी बाहेर पडतात. म्हणून एक उत्सव म्हणून ही पौर्णिमा सेलिब्रेट केली जाते. अश्विन पौर्णिमा तर पांढऱ्या प्रकारचं ते वस्त्र परिधान करतात. उपासिका एकत्र जमतात, बुद्ध वंदना घेतात आणि जे ज्येष्ठ बौद्ध भिक्खू असतात ते प्रवचन देतात. आणि प्रवचन संपल्यावरती उपासक उपासिका भिक्खूंना कठीण शिवरदान करतात. अशा प्रकारे बौद्ध समाजामध्ये या पौर्णिमेचं महत्त्व आहे. बऱ्याच ठिकाणी ही कोजागरी पौर्णिमा म्हणूनही सेलिब्रेट केली जाते. आणि कोजागरी पौर्णिमेच्या वेळेसही हे दूध प्राशन केलं जातं. तर ही जी शरद पौर्णिमा असते, कोजागरी पौर्णिमा असते, यावेळेस चंद्र जरा पृथ्वीच्या जास्त जवळ आलेला असतो आणि चंद्रप्रकाशात आपण हे दूध ठेवलं तर ते दुधाचे आणखीन जास्त गुणधर्म वाढतात आणि हे आपल्याला शरीराला स्वस्थ ठेवतात. बऱ्याच रोगांपासून मुक्ती मिळते. म्हणून चंद्रप्रकाशात दूध ठेवून हे दूध पितात. आणि हे दुधामध्ये भरपूर असंख्य ड्रायफ्रुट्स वगैरे बरंच काही टाकतात. खसखस घालतात, तीळ घालतात, काजू, बदाम, पिस्ता, तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रुट्स घालतात, वेलची, जायफळ घालतात. तुम्ही याच्यामध्ये दूध पावडरही ऍड करू शकता. बरंच काही ऍड करता येतं आणि हे दूध छान बनवता येतं. आणि अशा प्रकारे ते दूध एक खूप सुंदर आणि चविष्ट लागतं. तुम्ही तर हे करून बघा कसं लागतं ते. तर चला तर बघूयात आपण हे मसाला दूध कसं बनवायचं आहे ते. हे बघा, एक 8-10 बदाम, 5-6 काजूचे तुकडे, 2 अक्रोडचे तुकडे आणि जायफळ हे मी या तव्यात घातलेलं आहे. छानपैकी मध्यम आचेवर मी हे भाजून घेणार आहे. छानपैकी असं परतून घ्यायचं आहे. आपण हे मस्त परतून घेऊयात. छान खरपूस भाजायचं आहे. खरपूस भाजलं की याची मस्त पूड होते मिक्सरमध्ये, म्हणून छान भाजून घ्यायचं आपल्याला. मस्त खरपूस असा मसाला आपल्याला दुधासाठी करून घ्यायचा आहे. आता बघा, याला छानपैकी डाग पडू लागले, छान भाजत आहे हे. आता याच्यामध्ये आपण वेलचीचे दाणे घालत आहोत. तेही छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला. वेलचीचे दाणे परतून झाले जरा. हे
मिरचीचे दाणे ही आता चटचट वाजू लागलेत, म्हणजे ते छान परतून झालेले आहेत। आता याच्यामध्ये आपण थोडेसे तीळ घालत आहोत। हे तीळ घालून आपल्याला परतून घ्यायचं आहे। तीळ हाडांसाठी खूप छान असतात। थोड्या परिचयात खसखस घालूनही परतायचे, पण माझ्याकडे खसखस नाही म्हणून मी नाही घालत आहे। तुमच्याकडे खसखस असेल तर घाला। आता हे छानपैकी भाजून झाले आहे। आता मी आज बंद करते हे काढून। आता आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। याचं याच्यात थोडीशी साखर घालून मी वाटण करून घेणार आहे। आता या मिक्सर जारमध्ये मी सगळे ड्रायफ्रूट्स काढून ठेवलेले आहेत। छान थंड झाले ते। आता याच्यामध्ये मी थोडीशी साखर टाकते। तुम्हाला जसं गोड हवं आहे त्याप्रमाणे त्याच्यामध्ये साखर घालायची आहे आणि छानपैकी हे वाटून घ्यायचं आहे। चला तर मग हे आता आपण वाटून घेऊयात। हे बघा, अशा प्रकारे आपला हा दुधाचा मसाला छान बारीक वाटून झालेला आहे। साखर मी याच्यात बेताचीच घातलेली आहे। तुम्हाला जसं गोड हवं त्याप्रमाणे तुम्ही यात साखर घालून घेऊ शकता। ॲक्च्युली गुळाचं दूध जास्त छान असतं, पण कसं दुधात गुळ घातल्याने दूध फाटू शकतं म्हणून आपण साखरेचा उपयोग करणार आहोत। जर तुम्हाला गुळाचं दूध जर बनवायचं असेल तर याच्यात साखर वाटायची नाही, फक्त मसाले वाटून घ्यायचे आणि छानपैकी दुधात घालायचं। हे मस्तपैकी उकळवायचं आणि खाली उतरल्यावर कपामध्ये ओतून आपण त्यात गुळाची पूड घालायची आणि ढवळायचं आणि मग पिण्यास द्यायचं। आता मध्यम आचेवर मी दूध छान तापायला ठेवलेले आहे। या चमच्याला मी ढवळून घेत आहे छानपैकी। मला याला साई नाही आणून द्यायची आहे म्हणून मी ढवळत राहणार आहे। थोडंसं आपल्याला हे दूध घट्ट करायचं आहे। थोडं घट्ट झालं की मग आपण याच्यामध्ये हा मसाला टाकणार आहोत। असं छानपैकी ढवळत राहायचं आहे म्हणजे याला साई येणार नाही आहे। आणि याच्यामध्ये मी आता थोडंसं केसर घालून घेणार आहे। हे बघा, हे केसर मी याच्यात घालून घेतलेलं आहे। छानपैकी केसर घालून हे दूध छान उकळवायचं आहे म्हणजे मस्त कलर येतो याला। छानपैकी थोडं हे दूध घट्ट करून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा, छानपैकी या दुधाला केशरचा कलर आलेला आहे। मी यात थोडीशी हळदही घालून घेणार आहे। हळद आपली औषधी असते म्हणून थोडीशी घालावी। तुम्हाला जर हळद नको असेल तुम्ही नाही घातली तरी चालेल छानपैकी। आणि एक गोष्ट सांगायची राहून गेली तुम्हाला, मी मगाशी जे मसाला वाटला ना दुधाचा त्याच्यामध्ये मी तुम्हाला काजू बदाम तीळ जायफळ आणि काय वेलची हे दाखवलं भाजलेलं। तर याच्यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही लवंग दालचिनी आणि थोडेसे मिरे हे भाजून वाटून घेऊ शकता। मी विसरली होती ते भाजून वाटायला। मी फक्त तेवढाच मसाला तुम्हाला दाखवला तेवढाच वाटला होता। नंतर मी दालचिनी आणि मिरी आणि थोडी लवंग भाजून कुटून घेतलेले, ते मी याच्यामध्ये घालणार आहे। छानपैकी हे असं ढवळत राहायचंय आपल्याला मस्त। बघा किती सुंदर दिसतं हे दूध। थोडंसं छान अजून थोडं घट्ट झालं की यात आपण मसाला घालणार आहोत। आणि वरून तुम्हाला आवडत असेल तर वरूनही तुम्ही ड्रायफ्रूटचे काप टाकून सर्व्ह केलं तरी चालेल। हे दूध फार औषधी असतं। बऱ्याच ठिकाणी कोजागिरी पौर्णिमा सेलिब्रेट केली जाते तेव्हा हे दूध बनवतात आणि पितात। त्यामागचं कारण ऋतू बदलत असतो ना, अचानक आपण पावसाळ्यापासून हिवाळ्याची चाहूल लागते त्यामुळे शरीराला जरा शक्तीची गरज असते। त्याच्यामुळे दूध हे शक्तिमान मानलं जातं। शक्तिमान असतं दूध म्हणून शरीराला ऊर्जा प्रदान करण्यासाठी आपण हे दूध प्राशन केलं पाहिजे। आणि हे जर दूध तुम्ही चंद्राच्या प्रकाशात ठेवून प्राशन केलं तर याचे औषधी गुण अजून वाढतात म्हणून चंद्रप्रकाशात ठेवून हे दूध प्राशन करण्याची प्रथा आहे। शरद ऋतूमध्ये चंद्र पृथ्वीच्या जवळ आलेला असतो, त्या चंद्रप्रकाशाचा लाभ घेऊन त्याच्यात हे दूध ठेवून आपल्याला छान हे दूध अजून औषधी बनवता येतं आणि त्याच्यामुळे शरीरातील रोग वगैरे आपल्याला कमी करता येतात, बरे करता येतात असं म्हणतात। म्हणून अशा प्रकारे
दूध पिण्याची प्रथा आहे कोजागिरी पौर्णिमेला। आता या दुधात आपण तयार केलेला मसाला घालणार आहोत। हा मी मसाला घातलाय छानपैकी। आता मस्त ढवळून घ्यायचं आहे। आणि मी या मसाल्यात तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे दालचिनी लवंग आणि मिरे घालायला विसरले होते, तर ते मी आता दुसरं ते कुटून घेतलेलं आहे छानपैकी भाजून, तर ते मी याच्यामध्ये घालत आहे। तुम्हाला जर ते आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल, तुमच्या आवडीचे मसाले घाला। आणि पण खसखस अवश्य घासा, माझ्याकडे खसखस नव्हती म्हणून मी नाही घातली। खसखस अतिशय औषधी आहे, दुधामध्ये खसखस घालून प्याल्यावरती सांधेदुखीला बऱ्यापैकी आराम येतो। आता ऑलमोस्ट हे दूध आपलं रेडी आहे। आपण हे दूध छानपैकी सर्विंग ग्लासमध्ये काढून घेऊयात। अशा प्रकारे मी हे दूध आता या ग्लासमध्ये ओतून घेत आहे। हे बघा किती सुंदर दिसतं हे दूध, खूप छान। याच्यामध्ये वरून आपण जरा पिस्त्याचे काप टाकणार आहोत छानपैकी मस्त। हे बघा किती सुंदर आपलं दूध तयार झालेलं आहे असं दिसतंय। हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते। अशा प्रकारे तुम्ही हे मसाले दूध बनवा आणि मला कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला ही माझी मसाला दुधाची रेसिपी कशी वाटली। अशीच एक छान साधी सोपी पौष्टिक पाककृती घेऊन आपण परत एकदा भेटूया। तोपर्यंत स्वस्थ का, मस्त राहा, छान राहा आणि आपली काळजी घ्या। बाय बाय, सी यू सून।